ट्रॅक्टर पेटवण्यासारख्या घटना घडत आहेत, कसं बघताय पुन्हा राजस्थानच्या संस्थेसोबत या संदर्भात काही चर्चा? यापूर्वी सर्व कारखान्याचे जी व्यवस्थापन आहे त्यांनी पत्रक काढून आपली भूमिका जाहीर केली आहे, त्यानंतर मी पत्रक काढून कारखान्यांची आज कर्जाची अवस्था काय आहे याची माहिती दिलेली आहे, आणि मी सरसेनापती संताजी गोरपडे कारखान्याची साखर विक्रीची सर्व जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवलेली आहे. या पंधरवड्याचा जो 12,000 क्विंटलचा जो कोटा आहे तोही मी त्याला लवकरात लवकर दर देऊन खरेदी विक्री करावी असं मी सांगितलेलं आहे. पण शेतकऱ्यांना तोड घ्यायची नाही, मात्र कारखानदार दलित शेतकऱ्यांना पुढं करून हे सगळं करतायत, रडीचा डाव खेळतात, असा एक आरोप त्यांनी केलेला आहे. ठीक, मला काय त्यांची काही माहिती नाही आणि ह्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायची असं मी ठरवलेलं आहे. त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहात का? कारण 400 रुपये मध्ये आम्ही पुढं मागे करू असा त्यांनी प्रस्ताव दिला किंवा तशी भूमिका त्यांनी घेतली? ठीक आहे, अजून काय तसा प्रस्ताव काय त्यांनी माझ्याकडे पाठवलेला नाही. ते आल्यानंतर सगळ्या कारखान्याशी चर्चा करून आपण ठरवू, परंतु देता येणार नाही अशी अवस्था आज बँकेच्या त्यांच्या कर्जावरून दिसते. पण एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेली आहे आणि दिवाळीत कुठेतरी ही सगळी परिस्थिती बिघडणार आहे. कायदा सुव्यवस्था बघण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे, ते करतील व्यवस्था. आपण पालक म्हणून देखील आता मी केला 2-3 प्रयत्न केला, परंतु ऐकायचं असं ठरलं तर आता मी तरी काय करता. 2 वेळा कलेक्टरना मी मिटिंग द्यायला लावली, 2 वेळा त्यांच्याशी संपर्क साधला, स्वतः मी त्यांच्याशी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, मी आणि सतीश पाटलांनी. परंतु ते मागच्या याच्याबद्दल ते अडून राहिलेले आहेत, त्यामुळे मार्ग निघत नाही. आपण म्हटलं होतं की 2 दिवसापूर्वी झोप लागत नाही एवढे कर्ज कारखान्यावर आहे. मात्र माधवराव माडिक म्हणते की त्यांना मुश्रीफ साहेबांना झोप लागत नसेल, पण मला निवांत झोप लागते. नेमके हे काय कारण? नाही, माडिक साहेब स्वतः आता कारखाने बघत नाहीत. थोरला मुलगा आहे तो बेडकऱ्याचा बघतो, धाकटा आहे तो राजाला बघतो, त्यामुळे त्याला निवांत झोप लागत असावी. राज्याच्या पातळीवर देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजितदादांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीला गेलेले आहेत, अमित शहांची भेट घेणार आहेत, त्यामुळे कुठेतरी चर्चा होत आहेत. काय कसं बघणार मला काहीच माहिती नाही. मी सकाळी गडीगडला गेलो, गडीगडला कागल आलो, कागलवर नाता तुमच्याजवळ आलो. पण ऐन दिवाळीमध्ये अजित पवार भेट घेत आहेत, काही राजकीय फटाका मोठा फुटणार का? मला काही माहिती मी माहिती काहीही घेतलेली नाही, माहिती मिळताच तुम्हाला मी सांगेन. मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळ साहेब जे आहेत ते याआधी जरांगेंवरती टीका करताना पाहायला मिळाले, त्यानंतर आता विजय वडेट्टीवार देखील करत आहेत. एकंदरीत हे सगळं आरक्षणाची मागणी होत असताना हे सगळी वक्तव्य कसं बघताय? नाही, आता ओबीसी नेत्यांची भूमिका ही आपल्या आरक्षणात धक्का लावणे अशी आहे. जरांगेंची भूमिका जी आहे ती सरसकट कुणबी दाखले मराठा समाजाला मिळावेत. आता सरसकट देण्यामध्ये काय अडचणी आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही आणि आपले न्यायाधीशांनी माझी यांना ती कल्पना दिलेली आहे. मला वाटते त्याबद्दल मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे, म्हणजे भुजबळांचं एकमत आहे, वडेट्टीवाळ्यांचं एकमत आहे आणि आमचं सगळ्यांचं एकमत आहे. त्याला कुठल्या आरक्षणात धक्का न लागता मिळावं ही त्यांची भूमिका आहे. साहेब, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांवर दमदाटी केल्याचे काही व्हिडिओज येतात, मी मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतो असं सुद्धा ते वक्तव्य एका ठिकाणी करतात. आपले सहकारी मित्र आहेत, काय सांगाल त्यांना किंवा कसं बघताय? आता मी काय तेही बघितलेलं नाही ती मला, म्हणजे मला काय होतंय की मी संध्याकाळी गेल्यानंतर टी व्ही बघतो आणि मला कोण तुमचे मित्र कोण सांगत नाही. आता हे तुम्ही इथे लावून नाही मला फोन केला असता तर मी लगेच अपडेट घेतली असती. तुम्हाला सगळ्यांना दीपावली शुभेच्छा, बहुत बहुत गोड व्हावी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.